दुसऱ्या दिवशी सणाला आलेल्या पुष्कळ लोकांनी ऐकले की येशू यरुशलेमेत येत आहे. हे ऐकून ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याला भेटायला गेले आणि गजर करत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो, प्रभूचा धन्यवाद होवो. येशूला लहान गाढव मिळालं आणि त्याच्यावर तो बसला. आणि हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडलं. प्रथम त्याच्या शिष्यांना ह्या गोष्टी समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवलं की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केलं. येशूने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवलं. त्यावेळेस जो जमाव त्याच्या बरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. येशूने हे अद्भुत काम केलं असं ऐकल्यामुळे लोक त्याला भेटायला गेले. मग परुषी एकमेकांना म्हणाले, तुमचं काही चालत नाही हे लक्षात घ्या. पहा, जग त्याच्या मागे चाललंय. सणात उपासना करायला यरुशलेमेत आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालिलांतल्या बेथसदा येथल्या फिलिपाजवळ येऊन विनंती केली की महाराज, आम्हाला येशूला भेटायचंय. फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितलं आणि त्या दोघांनी जाऊन येशूला सांगितलं. मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून जर मेला नाही तर तो दाणा एकटाच राहतो. आणि जर मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमवेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो सार्वकालिक जीवनासाठी त्याचं रक्षण करतो. जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरावं, म्हणजे मी जिथे आहे तिथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो पिता त्याचा सन्मान करेल. माझा जीव व्याकुळ झाला आहे, आता मी काय बोलू. मी हे म्हणू का, हे बापा, या घटकेपासून माझं रक्षण कर. पण मी यासाठीच तर आलोय की मी या दुःख सहनाच्या घटकेतून जावा. हे बापा, तू आपल्या नावाचं गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही ते गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघ गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याशी देवदूत बोलला. ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता जगाचा न्याय होण्याची वेळ आली आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. मला पृथ्वीपासून उंच केलं जाईल तेव्हा मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. असं बोलून त्याने हे सूचित केलं की तो कोणत्या मरणाने मरणार आहे. ख्रिस्त सर्व काळ राहील असं आम्ही नियमशास्त्रातून ऐकलंय, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे असं तुम्ही कसं म्हणता? हा मनुष्याचा पुत्र कोण आहे?
आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. तुम्हाला अंधाराने ग्रासू नये म्हणून तुमच्या जवळ प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो ते कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्या जवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.